वालौडी येथील एसआरपीएफ ग्रुप नंबर 2 येथे विविध ठिकाणी काँक्रीटीकरण आणि डांबरीकरण करणं, विद्युत दिवे बसवणं या कामाचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याचं माजी महापौर नगरसेवक प्रशांत जगताप यांनी सांगितलंय. एसआरपीएफ ग्रुप क्रमांक 2 परिसरामध्ये स्थानिक नगरसेवक प्रशांत जगताप, नगरसेविका रत्नप्रभा जगताप यांच्या प्रयत्नातून आणि पुणे महानगरपालिकेच्या निधीतून विविध विकास कामांचं भूमिपूजन समारंभ गटामधील सहाय्यक समादेशक लक्ष्मण उत्तेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय. यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून आदरणीय अजितदादा जे माझे नेते आहेत ते त्यावेळेस कामकाज पाहत होते आणि मी दादांना जाऊन विनंती केली की दादा असा असा विषय आहे, लोकांनी खूप अपेक्षा, म्हणजे झालेल्या मतदानामध्ये 90% पेक्षा जास्त लोकांनी माझ्या मातोश्रींना मतदान केलेलं आहे, अपेक्षांचं ओझं खूप आहे. जर मी कामकाजामध्ये रिझल्ट दिला नाही तर निश्चित पुढच्या वेळेस लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि मला या गोष्टीचं निश्चित कायमस्वरूपी समाधान आहे की दादांनी तात्काळ त्या ठिकाणी उपस्थित असणारे महानगरपालिकेचे कमिशनर श्री महेशजी जगडे यांना सूचना केली की प्रशांत जे सांगतोय ते काम मार्गी लागले गेलं पाहिजे. मी त्यांना सांगण्याचं तात्पर्य असंच होतं की या ठिकाणी बाकीच्या पोलीस दलांच्या संदर्भामध्ये सुद्धा कामकाजाच्या संदर्भात कुठं उणीवा नाहीयेत, पण एसआरपीएफचा जवान हा खूप सर्वार्थाने वेगळा असतो. त्या ठिकाणी 12 महिन्यातून किमान 9 ते 10 महिने त्यांना बाहेर काढावं लागतात आणि मग त्यांची कुटुंब ज्या ठिकाणी आहेत तिथं रात्री अपरात्री स्ट्रीट लाईट नसल्यामुळे किंवा चांगले रस्ते नसल्यामुळे ज्या काही त्या ठिकाणी त्यांना अडचणी जाणवतात त्याच्यातून मार्ग काढला जावा ही त्यामागची भूमिका होती. आणि दादांनी त्या ठिकाणी आदरणीय महेश जगडे साहेबांना सांगितल्यानंतर त्या ऑर्डर निघाल्या आणि पहिल्यांदा एसआरपी मध्ये पैसे खर्च करायला सुरुवात झाली. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.